मुक्तीचा, तो दरांच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, तो दरांच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, तो दरांच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। अशी मागणी आहे, गाईचे दुधाला 40 रुपये दर मिळाला पाहिजे, आम्हाला अनुदान नको, आमच्या हक्काचं घामाचं कष्टाचं काम पाहिजे। आज आम्ही लोकशाही पद्धतीने चाललोय, यानंतर आमच्या हक्काच्या दुधासाठी आम्ही उग्र आंदोलन करू। आम्ही एकही दुधाचा टँकर या सांगली जिल्ह्यातून मुंबईला जाऊन देणार नाही। दुधामध्ये पाणीच नव्हे, युरिया, कॉस्टिक सोडा, तेल, त्याचबरोबर केमिकल सुद्धा घातली जातात, आणि हे दस्तुरखुद्द दुग्ध विकास मंत्र्यांनी रेकॉर्डवरती आणलेले आहेत। दुधात भेसळ आहे, विष घालून हे दूध खराब करून मुंबई पुण्याला पाठवत आहेत। 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहत आहोत वज्रधारे न्यूज। सध्या आपण तासगावमध्ये जो मोर्चा दुधासाठी चालू आहे त्यासाठी आहोत। महाराष्ट्रभर दूध आंदोलन पेटलेलं आहे, त्याचबरोबर तासगावमध्ये दूध आंदोलन पेटलेलं आहे। गाईला 40 रुपये तर म्हशीला 60 रुपये तर द्यावा अशी प्राथमिक मागणी आहे। नेमकी मागणी काय मला सांगा? आमची मागणी आहे, गाईच्या दुधाला 40 रुपये दर मिळाला पाहिजे, आम्हाला अनुदान नको, आमच्या हक्काचं घामाचं कष्टाचं काम पाहिजे। मंत्र्यांनी 5 रुपये हमीभाव दिलेला आहे, आमचा हमीभाव विश्वास नाही। यापूर्वी हमीभाव दिलेले 5 रुपयाचे अनुदान अद्याप कुणालाही मिळालेलं नाही, 26% लोकांना मिळाले। विना अट विना शर्त देत असतील तर आम्ही स्वीकारू, पाहिजे 40 रुपये 60 रुपये। आम्ही 40 रुपये गाईच्या दुधाला दर त्याच्यावर आम्ही ठाम आहोत, आणि म्हशीसाठी 60 रुपये दर आम्ही त्याच्यावर ठाम आहोत। यानंतर जर यांनी दर नाही दिला, आज आम्ही लोकशाही पद्धतीने चाललोय, यानंतर आमच्या हक्काच्या दुधासाठी आम्ही उग्र आंदोलन करू। आम्ही एकही दुधाचा टँकर या सांगली जिल्ह्यातून मुंबईला जाऊन देणार नाही। दुधात भेसळ, तुमचं प्रत्येक वेळेस आनंद आहे, दुधात भेसळ नेमकं काय आहे? दुधामध्ये पाणीच नव्हे, युरिया, कॉस्टिक सोडा, तेल, त्याचबरोबर केमिकल सुद्धा घातली जातात, आणि हे दस्तुरखुद्द दुग्ध विकास मंत्र्यांनी रेकॉर्डवरती आणलेलं आहे की 30% दुधात भेसळ। अन्न औषध प्रशासन याच्यामध्ये फक्त पाकिट घेण्याचं काम करते, कुठेही कारवाई केलेली नाही। आमचा आरोप आहे की ते पाकिट घेऊन काम करतात, कुठेही त्यांनी कारवाई केलेली नाही, आणि जरी केली असेल तर त्यांच्यावरती आजपर्यंत कुणाला शिक्षा झाली आम्हाला ऐकवत नाही। सरळ सरळ दुधात भेसळ मान्य आहे, दुधात भेसळ आहे, विष घालून हे दूध खराब करून मुंबई पुण्याला पाठवत आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती पहिलं शासनाने नियंत्रण ठेवलं पाहिजे, आणि हायवेला उभा राहून सगळे टँकर दुधाचे चेक केले पाहिजेत। तर हे होते प्रदीप माने पाटील यांनी सांगितले की सर्व सर दुधात भेसळ होत आहे, आणि हायवेला उभा राहून लोकांनी संकेत पाटील वज्रधारे न्यूज।